हाँ पल्लवी प्रदीप डाबोलकर भारतीय जनता पार्टी चे स्टेट एग्जीक्यूटिव मेंबर आणि एक भारतीय एक महिला तुमका सगळ्यांक पहिली योकार तुम्ही हांगा येयल्या बद्दल माझ्या वांगडा आसा आमचीच महिला विश्रांती रेवडकर तशी ती माझी हे हा माझी पार्टीचीच महिला अध्यक्ष जे असले मेंबर नतीजा दाबोलकर आयज हो प्रेस घेवपाक कारण की तुम्ही हांगा येयल्या बद्दल पयली तुमच्या सगळ्यांचे मना देव बरें करूं म्हणटा आणि आयज सांगपाक इतके तुमकां प्रेसांत हांव सांगूंक सोदता की हांव शिवोलीम मतदारसंघांसून इलेक्शन कॉन्टेस्ट करपाची म्हाका इच्छा आहा कित्याक म्हाजे जे भारतीय जनता पार्टीचे सपोर्टर आसा जे महिलाच आसा जावं खूब म्हाजी बरी मागती आहा ती सदांच सांगता की तूं बाबा फुडें सर तूं कितें तरी करून दाखय आमी कितें तरी महिलांक लागून आमी फुडें सर आनी करया हांवें एक सोसायटी घातलेली आहा मल्टीपर्पज कॉपरेटीव सोसायटी तितूनसून म्हाका तांचो खूब संपर्कान सुद्दां हांव येयलें तांचे कडसून म्हाका खुबशें बॅकिंगूय गावल्लें आहा म्हाजे डायरेक्टर्स आसा महिलाच आसा आनी सांगपाचें म्हणल्यार शिवोलीम कॉन्स्टिट्युएंसी ही म्हाजी घोवालें घर म्हाजें मामालें घर म्हाजें आवयलें घर आवयली फॅमिली ऑलमोस्ट हांगा 50% एबव म्हाजी फॅमिलीच भरलेली आहा आणि हांव भारतीय जनता पार्टीचे एक निश्ठवंत कार्यकर्ते म्हणून हांव तुमकां म्हाका एक भारतीय जनता पार्टीच्या वरिश्ठ नेत्यांक एक म्हाका तेंच्यांनी एक संदी दिवची ह्या फावटी इलेक्शन लढपाक आणि बायलांचे जे प्रश्न आहा कितें कितें आहा ते घेवन म्हाका असेंब्लीन वचपाची ती एक बायलूच सांगूं शकता आणि आमी सांगतात न्हू आमी महिलांक इतके प्रयत्न करतात अशें दितात तशी ऑपॉर्च्युनिटी सो हांव म्हाज्या वरिश्ठ नेत्यांक जावं म्हाजे अध्यक्षांक सगळ्यांक सांगूंक सोदता की तुमी म्हाजो विचार ह्या फावटी करचो कित्याक करचो की हांव एक स्थानीक आसा हांगा आणि हांव एक भंडारी समाजांसून येयल्लें आसा आणि हांव एक सोशल वर्कर हांवें आजून पर्यंत येयल्ल्याक हांवें अशें घरा बसोंक ना घराची कामां करून सुद्दां हांवें सोसायटीन हांवें खंय तरी म्हाजी एक कितें महिलांक लागून करचें अशें हांवें फुडें सरोन हांवें कितें केल्लें आसा सो तेचेर म्हाजी भारतीय जनता पार्टीक म्हाजेर खबर आहा म्हाज्या बद्दल तांकां सगळें आहा लास्ट टायम तेचेरी म्हाका हें सुद्दां केल्लें आहा की तुजी असली महिला लिडर आमकां फुडें जायी म्हणून आणि आता ह्या कारणान की हांव इतकेंच सांगूंक सोदतां म्हाज्या पार्टेक आणि म्हाज्या तुमच्या सगळे जनतेक की तुमी म्हाजेर विश्वास दवरा आणि ह्या फावटी तुमी एक खंय तरी बदल घडयात आणि एक बायलेक फुडें हाडपाचें तुमकां हांव तुमचे कडेन तुमचे तर्फेसून मागता तेंचे कडसून पल्लवी बाय सध्या शिवोलीम मतदार आमदार आसा म्हणजे मंत्री जावन गेले ते तशेंच विनोद पालयेकर सध्याचे आमदार आसा अशे परिस्थितीनसून तांकां डावलून जो पक्ष आसा बीजेपी पक्ष तो तुमकां तिकेट दितलो अशें तुमकां विश्वास आसा म्हाज्या पक्षाचेर म्हाका पूर्ण विश्वास आहा हांव दयानंद भाई मांद्रेकराकूय कांय म्हणूंक शकना की ते व्हडले नेता आहा ते आमच्या कडेन 20 वर्सां हांगा तेणी रूल केल्या तशेंच हांगासून कितें तरी कांय कारणांक लागून आमकां आमचें हें सीट हें करचें पडलें आनी विनोद पालयेकर आहा ते सुद्दां आमच्याच समाजाचे आहा पण तांकां सुद्दां हांव दावरून कित्याक सांगता की एक महिलांक तुमी चान्स दिवचे आणि महिलां कडेन आहा कॅपेबिलिटी आहा आमचे कडेन आनी स्थानीक असल्या कारणान हांव हें करूंक सोदतां सध्या शिवोलीम असो ट्रेंड चल्ला की विनोद पालयेकर आसा पळय आमदार तांकां हितून भाजपान घेवपाचो आनी फाल्यां तांकां भाजपान घेतले तिकेटीचे दावेदार आसतले काय ना हो वेगळो प्रश्न तसोच थंय मांद्रेकर बी आसा तिकेटीचे दावेदार अशे परिस्थितीसून तुमी हितूनसून कसो मार्ग काडटले पळय पार्टीन आमी सगळ्यांकूच घेता वी आर मोस्ट वेलकम आमकां आमची पार्टी सक्षम करपाक लागून आमकां सगळ्यांक घेवचेच पडटले आनी तांकां घेवनूच आमकां फुडें वचपाक जाय जर फाल्यां तुमकां भारतीय जनता पार्टी तिकेट दिना जाल्यार तुमी इंडिपेंडंट कॉन्टेस्ट करतले ना तो हांवें विचार करूंकूच ना तो विचार करपाक सारको तो विचार करूं येता तो मागिल्लो प्रश्न पण म्हाका म्हाज्या पार्टीचेर हे आहा विश्वास आहा न्हू की तो महिलांची कदर करतले आनी फुडें तांकां चान्स दितलेच म्हणून मॅडम फाटी तुमी झेडपी इलेक्शनाक उबी रावपाची तयारी चलयली मागीर तुमी माघार घेतली तें फाटलें कारण कितें कारण म्हाजे पार्टी कडेन पार्टी सांगता पळय तें अशें म्हाका कित्याक हांव घराणेच पार्टीसून वयर सरलेलें आसा सो पार्टीच्या अगेन्स्ट वचूं शकना म्हाजे कडेन आतां तिरुमलाची ऑफरी येता म्हाका चालूच आसा म्हाजे कडेन काल आम आदमी येवन बसो डायरेक्ट सांगता तुका तिकेट म्हणून हांवें सांगलें हें बाकीचें आहा पूण ना कित्याक म्हाजे जे म्हाजे पार्टीकूच फुडें सगळें समर्पीत आहा आनी हांव पार्टीच्या हें म्हाका पार्टी कितें सांगता हांवें पार्टीक लागुनूच फाटी सरलेलें आसा तें तुमकां खबर आसतली सो आतां तिकेट मेळोवन ना तुमी फाटी सरतले पार्टी खातीर आतां खंय तरी विचार करूंकूच जावो न्हू पण म्हाका खात्री आहा की म्हाजी पार्टी म्हाका आमचे कन्सिडर करतलीच म्हणटा
तुम्ही म्हटले की तुम्ही समाजकार्य करीत येले असा आणि तुम्ही मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्षही असा, इथले असताना राजकारणात येऊन पडले किती कारण? ना राजकारणात असाच म्हणून हा थंय पावले न्हू, सोसायटी बीन फॉर्म करपाय करपाक खंय ते तुजी ओळख चार चौगान करपाची, आनी महिलांक लागून कितें तरी कर समाज सेवा करता तुका कितें तरी करपाकूच जाय, खंयचें तरी माध्यम तुका जाय सो हॅल्प करपाक जावं कितें करपाक, सो हांवें ती एक फिल्ड घेतलेली. तशें हांव ओबीसी महासभेचे ओल्ड गोवाचे चॅरपर्सन आसा, 19 जाती आहा भितर आमचे तितून इनवॉल्व भितर. शिवोली मतदारसंघात कितें समस्या आसा, कितें प्रॉब्लम्स आसा? ओके, शिवोली तुमकां सांगपाची कांय गरज नासली, वयर सेंटराकूय रुलींग आसलें, आमकां जाय जाल्यार आमी खूब कितें करूंक शकताले, पूण आमचें खंय तरी आमचें सीट पडलें आनी आमकां खंय तरी मागार हें तो स्टेप फाटी घेवचो पडलो, हें जावंक घडोवन येवंक ना. तर फाटले जे आमदार आशिल्ले जमंत्री ते खंय तरी हे बाबतीन फाटी पडले अशें तुमी म्हणपाक जाय. पळय कोणा बद्दल टिका करप सारकें न्हू, तेची तशी आपली कॅपेबिलिटी कितें आहा, आपूण फुडें सरोन आपणेन करचें आसता न्हू तें हिम्मत, सो तें खंय तरी मातशें तरी फाटी सरलें. तुमकां खबर आहा, तुमकां सांगपाची आनी गरज ना कितें कितें घडलां ती. शिवोलीन खुबशे करूं शकता, आमी करून गेल्या इंडस्ट्री हाडूं शकता, खूब करूं शकता, एम्प्लॉयमेंट जनरेट करूं शकता, गव्हर्मेंट जॉबाचेर रावपाचें ना, खुबशे आहा ती आमी करपाक. आनी एक कितें आहा, पावरान आसले म्हणटकूच आमकां ती ऑपॉर्च्युनिटी आहा ती करपाक आनी ती करून घेवपाक जाय. फाटीक आमदार जालो म्हणून फाटीक पडून ती कामां करून घेवपाची आसता. आयज तुमी दावो करता तिकेटीचो, हे बाबतीन तुमी भाजपाच्या वरिश्ठा कडेन उलोवणी केल्या? हांवें म्हाज्या नेत्यां कडेन ऑलमोस्ट तांकां सगळेच, म्हणजे जे काल देवेंद्र फडणवीस जी आमचे फाटल्या दिसांनी येयल्ले तेंचे कडेन सुद्दां हांवें लेखी हांवें म्हाजें दिल्लेलें आहा पत्र, आनी म्हाज्या समर्थकांनी म्हाज्या सगळ्यांक तांकां ऑलमोस्ट सांगलेलें आहा आनी हांवूय तांकां सांगतलें.